नमस्कार, मी सौ रेणुका वाघमारे भोपाळ. आपण सर्व श्रोतागणांना आदराने वंदन करते. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर या फेसबुक पेजने मला एक वारकरी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची मनापासून अत्यंत आभारी आहे. सबंध लॉकडाऊन आणि अनलॉक झाल्यावर सुद्धा हे मंडळ जेही कार्यक्रम चालवित आहे ते अतिशय उत्तमरित्या पार पडत आहे. मी ऑक्टोबरमध्ये लहान मुलांचा कार्यक्रम, म्हणजे श्लोकाचा कार्यक्रम सुरू असताना हे ग्रुप जॉईन केले होते आणि त्यानंतर सगळ्याच कार्यक्रमांना मी लाईव्ह किंवा नंतर बघत आले आहे. सगळेच कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. माझी ताई सौ माधुरी खर्डेनवीस ही या ग्रुपची एक ॲक्टिव्ह मेंबर आहे आणि तिनेच मला या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. या शक्तीपीठ एक आध्यात्मिक यात्रा यामध्ये बोलण्याची संधीही मला तिच्यामुळेच मिळाली. याशिवाय सौ मंगलाताई तैलंग यांनी मला शक्तीपीठाची एक लिस्ट पाठवली आणि मला बोलण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. त्या लिस्टमध्ये जेवढेही नावं होती त्याची माहिती मला जास्ती मिळू शकली नाही. मग त्यांनी मला दुसऱ्या कुठल्या देवी मंदिराच्या बद्दल माहिती देण्यासाठीही परवानगी दिली. त्यांच्या गोड शब्दांना मला गोड शब्दांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले. मी त्यांनाही धन्यवाद करते आणि त्यांचे हे सगळे कार्यक्रम अतिसुरळीतपणे अबाधित पुढेही जावो अशी त्या देवी जगदंबे चरणी प्रार्थना करते. आपला हे बोधन सुरू करण्याआधी आपण सगळे गणरायाची स्तुती करूया. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा परब्रह्मरूपं गणेशं भजेमा जगत्कारणं कारणाज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा परब्रह्मरूपं गणेशं भजेमा गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगम्यानगम्यं मुनीदेयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. या गणरायाची आई असलेली पार्वती हिचे सगळे हे स्वरूप आहे. माती सतीचे हे सगळे स्वरूप आहे. देवीचे वेगवेगळे रूप, त्या आदिशक्तीची उपासना आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. आज ज्या मंदिराबद्दल मी माहिती देणार आहे त्याचे नाव आहे श्री कंकाली माता मंदिर शक्तीपीठ. हे 108 शक्तीपीठमध्ये मध्ये नाही तरी याला शक्तीपीठ असे म्हटले आहे, कारण या शक्तीपीठाची जी शृंखला होती यातच मी ऐकलं की जिथेही भैरव देवी सोबत असतो त्याला शक्तीपीठ असे म्हटले जाते. तर या देवीसोबतही भैरवाचे मंदिर आहे म्हणून बहुतेक याला शक्तीपीठ असे नाव दिले गेले. तर आता मी पुढे सुरुवात करते. माझ्या सद्गुरूंची आठवण करून आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे वाढते. या मंदिराबद्दल जे सांगणार आहे ते असं की मी भोपाळला राहते आणि भोपाळहून 16 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर एक जिल्हा आहे रायसेन. त्या रायसेन जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे गोदावल. निसर्गरम्य सुंदर हे गाव, यामध्ये एक छोटंसं देऊळ आहे आणि ते आहे कंकाली मातेचं. कंकाली मातेचं हे देऊळ
याची मूर्ती अत्यंत तेजस्वी आहे. काळ्या दगडातून बनवलेली ही मूर्ती काली देवीची अशी आढळते, पण हिचे नाव कंकाली आहे ते मी पुढे सांगते. हे असे कापडले. या मंदिरात अनेक चमत्कार घडत असतात, त्यापैकी एक असा की या देवीची मूर्ती 45 डिग्रीने वाकलेली आहे आणि नीट बघताना आपल्याला असं समजतं की तिच्या 18 भुजांपैकी डाव्या बाजूची एक भुजा, त्या एका हाताची एक करंगळी तिने आपल्या हनुवटीच्या इकडे टेकून ठेवली आहे आणि देवी जसा काही विचार करत आहे असा भास बघताना होतो. इथले लोक असे सांगतात की दसऱ्याच्या दिवशी या देवीची मूर्ती किंवा हिची मान काही क्षणांकरता सरळ होते आणि तिला ज्या भक्तांना आहे अशा रूपात दर्शन द्यायचे असते फक्त त्यांनाच ती अशी दिसते. माझ्या ओळखीच्या एक महंत पंडितांनी मला असे सांगितले की फक्त दसऱ्याच्या दिवशी नव्हे तर प्रत्येक महिनेच्या शुक्ल पक्षातील अष्टमीच्या मध्यरात्री काही क्षणांकरता ही मूर्ती सरळ होते आणि त्यांनी असे प्रत्यक्ष दर्शन तिचे घेतलेले आहे. त्यांच्या शब्दात सांगावे तर असं, कंकाली माता ही 64 योगिनींपैकी एक आहे आणि हिचे काम आहे रक्षा करणे. तिच्यात सात्विक, राजसिक आणि तामसिक हे तिन्ही गुण आहे. आपण ज्या भावाने तिची पूजा करावी त्या भावनेने आपल्याला फळ प्राप्त होतं. ते कसं तर आपण जर तामसिक भावे पूजा केली तर आपल्याला तंत्रसिद्धी होऊ शकते, जर राजसिक भावे पूजा केली तर धन, धान्य, राज्य, यश, कीर्ती हे सर्व मिळू शकते आणि जर सात्विक भावे आपण त्याची पूजा केली तर तिच्या चरणात कायमची जागा मिळवता येते. तर पंडितजी मला असे सांगत होते की गुप्त नवरात्रातील अष्टमीला अर्धरात्री त्यांनी अभिषेक केल्यानंतर देवीची मान सरळ होताना बघितली. या 18 भुजा देवीचे तेजस्वी रूप बघून ते स्तब्ध झाले. त्या दिवशी किंवा त्या रात्री म्हणा, त्या रात्री खूप पाऊस पडत होता म्हणून 3 तास ते त्या मंदिरातच अडकले. लिंबाची मोठी माळ घातलेली ती विशाल देवी जेव्हा सरळ होताना त्यांनी बघितली तेव्हा ते गहिवरून गेले. त्यांच्या मनाची अवस्था शब्दात सांगणेही अशक्य आहे. आपणही मनातल्या मनात त्या आदिमाईचे दर्शन घेऊया आणि तिची स्तुती करूया. ऐगिरी नंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवति हेशिति कंठकुटुम्बिनी भूरिकुटुम्बिनी भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. एक अजून चमत्कार असा की आपण जर मोजायला गेलो तर देवीच्या भुजा कधी 18 कधी 20 कधी 16 कधी 22 अशा आढळून येतात, पण जर त्याच्या प्रत्येक हातावर एक एक लवंग आपण ठेवली तर बरोबर 18 लवंग संपतात. पण परत मोजताना काही वेगळीच गणना मिळते म्हणून इथले लोक याला देवीचा सच्चा दरबार असे म्हणतात. आपण या मंदिराच्या इतिहासाकडे आता जरा बघूया. तर तो असा की 1731 गोदावल गावाच्या पाटीलाला देवीनी स्वप्नात दर्शन दिले आणि देवीनी स्वप्नात येऊन सांगितले की तू या ठिकाणी खण, तिकडे खुदाई कर आणि मला बाहेर काढ. तर यांनी त्या ठिकाणी खुदाई करायला सांगितली आणि खणल्यावर तिथे निघतं तर काय, शेंदूर. खणत जा आणि शेंदूर निघत जाई, खणत जा आणि शेंदूर निघत जाई.
देवीची मूर्ती निघायच्या आधी जवळजवळ 42 किलो शेंदूर त्या स्थानातून बाहेर पडले. काळ्या दगडांनी बनलेली या देवीची मूर्ती, तिचे विशाल डोळे असलेली ही मूर्ती अत्यंत तेजस्वी होती. तिच्या अष्टादश भुजा होत्या. तिचं रूप अगदी महाकालीसारखं उग्र होतं आणि गळ्यात हिने कंकालाची माळ घातली होती. आणि हेच हे मूल कारण की हिचे नाव कंकाली देवी असे पडले. खुदाईमध्ये फक्त देवीची मूर्ती निघाली असे नाही, तर तिच्याबरोबर बाहेर आल्या अजून 4 मूर्त्या. पहिली होती भैरवाची मूर्ती. प्रत्येक शक्तीपीठात भैरव हा असतोच. शक्तीशिवाय जीवाचे काहीच महत्त्व नाही. दुसरी मूर्ती होती ब्रह्मदेवाची. तिसरी मूर्ती विष्णूची होती आणि चौथी शंकर भगवानांची. तर ही आदिमाया, आदिशक्ती, कंकाली देवी ही एकटी प्रकट झाली नव्हे, तर तिने उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांच्या देवांना आपल्या बरोबर आणले. सगळ्या मूर्त्या बाहेर काढल्या. वर नंतर त्या पाटीलानं हरलाल, त्या पाटील जसं नाव हरलाल मेढा असं सांगितलं जातं, त्याने त्या गावाच्या एका मोठ्या महंताला बोलवलं आणि त्याला विचारलं की आता यांचं काय करावं. त्या महंताचं नाव होतं ब्रिज मोहनदास. जर आपण मंदिरात गेलं तर आता त्या महंत ब्रिज 1008 श्री श्री ब्रिज मोहनदास असं महंत लिहिलेलं तिकडे एक अजून मूर्ती, एक साधू बाबांसारखी एक मूर्ती तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. महंतांनी जवळपासच्या 84 गावातनं वर्गणी जमा करायला लावली. त्या ठिकाणी ज्या हा पाटील स्वतःही ते मूर्ती मंदिर बांधू शकत होता, पण महंत म्हणाले की सगळ्यांच्या भावना त्या देवीच्या, सगळ्यांची श्रद्धा, सगळ्यांची भक्ती त्या देवीला पोचू दे, म्हणून आपण वर्गणी करून हे मंदिर बांधू, नाही तर हे तुझ्याच नावाने प्रसिद्ध होईल. तर पाटील तयार झाला. मग त्यांनी 84 गावातनं वर्गणी जमा केली आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी देवी निघाली तिथे 1731 तिची स्थापना केली. एका बाजूला ब्रह्मा, विष्णू, महेश यांची मूर्ती स्थापित झाली आणि दुसऱ्या बाजूला भैरव बाबा यांची मूर्ती स्थापित झाली. मंदिर 24 तास उघडं असे, मंत्र साधना सगळं सुरू असे, ब्रह्ममुहूर्तात देवीची पूजा, रात्री तिचा अभिषेक असं सुरू होतं. पण सुरुवातीला या मंदिरात रेड्याची बली दिला जायचा, रेड्याचा बली दिला जायचा. मग नंतर 1930 हे महंत जे ब्रजमोहन दास होते यांच्या वंशजांनी येऊन ते बली प्रथा नंतर बंद करवली. त्यांनी लोकांना असे समजवून सांगितले की देवीला पशूचा बळी नको आहे, अपितु आपल्या मनातल्या लोभ, मोह, मत्सर, हिंसा आदी ज्या पाशविक वृत्ती आहे त्या सर्वांचा या मातेच्या दरबारात बली द्या. प्रकृती आणि पुरुष यापैकी कंकाली माता ही प्रकृतीचे स्वरूप आहे. आपण जसे वस्त्राभूषणाशिवाय जन्माला येतो तसेच तिचे स्वरूप आहे. ती स्वर्णाभूषण घालत नाही. ती बोरांची, लिंबांची, लवंगांची, फुलांची, मुंडांची आणि नर कंकालांची माळ घालते. तिला देव, दानव, मानव, पशु सगळे प्रिय आहे. ती सगळ्यांना शरण देते. दुष्टांचा नाश केला असला तरी ती शिक्षा करून झाल्यावर त्यांनाही विसावा देते, म्हणून तिची ओळख महिषासुर मर्दिनी अशी आहे. या राक्षसाला सुद्धा तिने सद्गती दिली आहे आणि आपल्या नावात त्याचे नाव जोडून घेतले आहे. ऐ मयी दीन दयालु त्वया कृपयैव त्वया भवितव्यमुमे, ऐ जगतो जननीति यथासि मयासि तथानुमतासि रमे, यदुचित मंत्र भवत्पुरुगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते, रम्यकपर्दिनि शैलसुते, रम्यकपर्दिनि शैलसुते. एक अजून किवदंती अशी आहे की एकदा चोरांनी ही ब्रह्मा, विष्णू, महेश प्रतिमा चोरायचा प्रयत्न केला.
विष्णूची प्रतिमा इतकी जड झाली की ती त्यांना उचलली गेली नाही. आणि चोरही त्या भक्ता म्हणजे आरतीला, पूजेला, भजनाला असे रोज सामील होत असे. तर एक दिवशी त्यांनी ती मूर्ती उचलली. विष्णूची मूर्ती काही उचलल्या गेल्या नाही, ती खूप भारी होऊन गेली. ब्रह्माची आणि शंकराची मूर्ती घेऊन ते पळाले. ज्याही ठिकाणावर त्यांना मूर्ती ठेवायची असेल त्यांनी ती जशीच ठेवली, त्यानंतर त्यांची दृष्टी गेली, ते आंधळे झाले. मग कसे बसे ते त्या मंदिरात पोचले, तिकड्या पुजारींना क्षमा मागितली, देवीची क्षमा मागितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ती मूर्ती अशा अशा ठिकाणी ठेवली आहे, घेऊन या आणि आमची दृष्टी आम्हाला परत दिली. तर मग स्वतः मंदिरात येऊन त्यांनी कबुली दिल्यामुळे पुजारी तिकडे गेले, ती मूर्ती आणली, ब्रह्माची आणि शंकराची मूर्ती आणली, तिला नर्मदा स्नान करवलं आणि परत ह्या मूर्त्या इथे स्थापित केल्या. आधी या मंदिरात फक्त या पाच मूर्त्या होत्या, म्हणजे कंकाली मातेची मूर्ती, मग ब्रह्मा, विष्णू, शंकर आणि भैरव बाबा. मग जेव्हा ते महंत त्यांनी शरीर सोडलं तेव्हा त्या महंतांची एक मूर्ती तिथे बनली. हळूहळू मग एक छोटंसं देव राम, सीता आणि लक्ष्मणाचं जवळ मारुती, या दुसऱ्या बाजूला एक छोटंसं दुर्गेचं मंदिर, एका बाजूला शिवलिंग, एका बाजूला राधाकृष्णाची छोटंसं देऊळ, असं पुष्कळ देवता तिकडे मंदिरामध्ये ठेवले गेले. या मंदिराचा जो तुम्ही हॉल म्हणा किंवा हॉल आहे तो 10,000 स्क्वेअर फीट असा एवढा मोठा एरिया तिचा आहे. त्याच्यामध्ये एकही पिलर नाही. आता थोडंसं रूप वेगळं झालं आहे. आता हे मंदिर मध्य प्रदेश पर्यटन विकास यांनी आपल्या हाती घेऊन 5 करोडची धनराशी देऊन याला आवंटित केलेली आहे आणि मोठं मंदिर आता बनवलं गेलं आहे. मंदिर प्रांगण खूप मोठे झाले आहे, धर्मशाळाही बांधली आहे. मध्य प्रदेशातलं सर्वात मोठं मंदिर याला बनायची प्लॅनिंग त्यांची सुरू आहे आणि कामही सुरू आहे. हे मंदिर अतिशय जागृत आहे, अजूनही ते 24 तास उघडं असतं. दोन्ही नवरात्रात प्रत्येक दिवशी, म्हणजे जर तुम्ही रोज दर्शन घेतलं तर तुम्हाला स्पष्टपणे हे आढळून येईल की पहिल्या दिवशी देवीचे स्वरूप दुसरे वेगळे दिसते, द्वितीयेला दुसरे दिसते, तृतीयेला वेगळे दिसते, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमीला प्रत्येक दिवशी देवीचं एक वेगळं स्वरूप, तिचा वेगळा शृंगार. आणि रोजच्या रोज तिला, कारण ही तांत्रिक देवी आहे, कारण हे खूप जागृत स्थान आहे, तर रोज लिंबाची माळा तिला अर्पित केली जाते. मनकामना पूर्तीसाठी इथे लोक बंधन बांधतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर बंधन उघडून देतात. खीर, पुरी आणि शिरा असा नैवेद्य दाखवून इकडे भंडारा केला जातो. लोकांचं असं मानणं आहे की जर निसंतान जोडपे इथे आले तर त्यांची इच्छा नक्की पुरी होते. त्या बाईनी, त्या स्त्रीनी जिला संतान प्राप्तीची इच्छा आहे, आपल्या डाव्या हाताने गायीच्या शेणात हा हात घालावा आणि तिकडे एक भिंत आहे, त्या भिंतीवर तो असा छापा मारावा. तर तिची नंतर तिची इच्छा अशी पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यावर तिने परत तिथे बाळाला घेऊन यावं, दर्शन करावं आणि आपल्या उजव्या हाताने परत त्या शेणात हात घालून आणि त्याचा छापा तिकडे मांडावा, अशी पद्धत आहे. अशा गावांचा लोकांचा विश्वास आहे की जर एखादाही खूप जागृत स्थान आहे तर जर तुम्ही इथे आपली मनापासून इच्छा मागितली आणि खूप श्रद्धेने देवीवर विश्वास ठेवला तर तुमची सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण हो. तर असं या कंकाली देवीबद्दल ही माहिती तुमच्यामुळे, कारण हे श्रृंखला सुरू केली त्यामुळे मी पण खूप मिळवून घेतली. लहानपणापासून या मंदिराबद्दल माहिती होतं, फक्त एकच गोष्ट ऐकून होती की दसऱ्याच्या दिवशी देवीची मान सरळ होते, पण बाकी सगळ्या गोष्टी या श्रृंखलेमुळेच मी माहिती करून घेतल्या. तर आपणही जर आपल्याला कधी अवसर मिळालं तर भोपाळच्या जवळच हे आहे आणि आपण येऊन दर्शन करू शकता. आजकाल तर हे मंदिर खूप छान बांधलं, इथे राहायची सुद्धा व्यवस्था आहे आणि जन्मभरासाठी तिची मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून जाते जर एकदाही तुम्ही त्या देवीचे दर्शन केले तर. ह्या देवीबद्दल मला इतकंच सांगायचं होतं, या ठिकाणाबद्दल एवढीच माहिती मला द्यायची होती. आता शेवटी फक्त त्या काली मातेचे 2 लाईनी आरतीत मी म्हणते आणि इथे आपलं
संपोते। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। आपल्या सर्वांच्या सगळ्या इच्छा ही जगन्माता पूर्ण करो। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ याचे सगळे कार्यक्रम छान पार पडो, आम्हाला अजून सामील करून घ्या, हीच विनंती त्या देवी चरणी आहे।